राम राम मंडळी मराठीचा मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, शासकीय दाखले आपल्या हातात. या नवीन सीरीजमध्ये महत्त्वाच्या अशा 60 शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आपण माहिती पाहत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना लहान थोरापासून गरीब श्रीमंतापर्यंत, तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांपासून नोकरीची पेन्शन घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच असे अनेक वेळा या शासकीय दाखल्यांची कागदपत्रांची आवश्यकता भासत असते, गरज पडत असते. तर अशा या शासकीय दाखले आपल्या हातात या सिरीजच्या 13व्या भागामध्ये आज आपण रेशन कार्डमध्ये नाव कसे वाढवायचे, नाव कसे ॲड करायचे याविषयी माहिती पाहणार आहेत. ज्याप्रमाणे रेशन कार्डमधून नाव कमी करायचे हे इतके महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे हे तितकेच महत्त्वाचे आणि जिकिरीचे असते. तर मित्रांनो, या रेशन कार्डमध्ये नाव वाढवण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यातील पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स. दुसरे कागदपत्र म्हणजे संबंधित रेशन कार्डची मूळ प्रत म्हणजे झेरॉक्स आवश्यक असते. तिसरे आवश्यक कागदपत्र म्हणजे संबंधित ज्या व्यक्तीचे म्हणजे मुलाचे अथवा ज्या स्त्रीचे नाव ॲड करायचे, लहान मूल जर असेल तर अशा लहान मुलाच्या 6 महिन्याच्या आतील असेल तर त्याचा जन्माचा दाखला हा आवश्यक असतो. अथवा एखाद्या स्त्रीचे लग्न झालं होऊन आलेल्या स्त्रीचे जर नाव ॲड करायचे असतील तर लग्न झाले असल्यास माहेरील रेशन कार्डमधून नाव कमी केल्याची पावती ही आवश्यक असते. संबंधित सर्व कागदपत्रे हे गोळा केल्याच्यानंतर, जमा केल्याच्यानंतर ते संपर्क किंवा जमा करावयाचे ठिकाण आपल्या जवळच असणारे सेतू कार्यालयात म्हणजेच आपले सरकार केंद्रात किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये आवक जावक या शाखेमध्ये तुम्ही ही संबंधित कागदपत्रे किंवा त्यांची एक झेरॉक्स प्रत ही जमा करू शकता. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जर ऑनलाईन यासाठी अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.aplesarkar.gov.in या वेबसाईटवर शासकीय संकेतस्थळावर तुम्ही स्वतः ॲप्लाय करू शकता, फॉर्म भरू शकता. तर अशा या सोप्या पद्धतीने संबंधित व्यक्तीचे नाव लवकरात लवकर रेशन कार्डमध्ये ॲड होईल, म्हणजेच वाढवले जाईल. मित्रांनो, असे बहुसंख्य शासकीय दाखले काढताना सरळ, साध्या आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर ते आपल्याला कसे भेटतील आणि आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला विलंब न होता ते काम पूर्णत्वास कसे जाईल, हा एवढा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. पाहत राहा आपली सिरीज शासकीय दाखले आपल्या हातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुम्हापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.